चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी आणि पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील गावांमध्ये आज धावती भेट घेतली आहे. किनारपट्टी भागातील मच्छीमारांची या दौऱ्यासंदर्भात नाराजी पाहायला मिळाली आहे. मागे आलेल्या निसर्गीय चक्रीवादळामुळे झालेले नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाहीये, ती कधी मिळणार, धूप प्रतिबंधक बंधारा कधी पूर्ण होणार, अशी प्रश्नांची सरबत्ती मच्छीमारांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. मात्र जिल्हाधिकारी मच्छीमारांचे कोणतेच म्हणून ऐकून घेता तिथून काढता पाय घेतल्यानंतर त्यामुळे मच्छीमार आक्रमक झाले. जिल्हाधिकारी अशा ऐन वेळेला दौरे करून काय साध्य होणार असा प्रश्न मच्छीमारांनी उपस्थित केला. माहिती आहे गेल्या वर्षी क्यार चक्रीवादळ आलं, त्याच्यामध्ये भरपूर नुकसान झाले. माझी काय होडी वगैरे काही नाही, पण मी दुसऱ्यावर जातो. मी जाळी हाडून माझ्या बंधाऱ्यावर तिकडे ठेवली होती की मी ते 50 ते 60 हजार मी दुसऱ्यावरती होडीवरती वापरतो, पण ती तुफानामुळे आणून तिथे ठेवली होती. ते बंधाऱ्यासरकट माझ्या ना पाठच्या माडमीड घरामध्ये सुद्धा पाणी गेलं, पण ते कसं काय शासनाने निधी दिला आहे, ते जे होडे आहेत ना त्यांचं नुकसान झालं त्यांनाच दिला, पण आम्हाला काहीच दिलं नाही. मच्छीमार आहेत ज्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही असे जवळजवळ 60-70 जास्तच होणार, 100 जवळ होणार. कुठचं गाव आहे आणि किती नुकसान अंदाजे झालं? निवतीमेढा गाव आहे. नुकसान सगळ्यांचं असंच झालं आणि ज्यांना जे काय नुकसान नाही झालं त्यांना पण मिळाले आहे पैसे, पण आम्हाला नुकसान झालं त्याला पैसेच मिळाले नाही. आता हे काय तो इथे चक्रीवादळ येते आज येते आहे आणि त्या शासन आता बघितलं तुम्ही, जिल्हाधिकारी कलेक्टर SP वगैरे IPS आले, नुसती भेट देऊन गेले, ह्याच्यावर उपाययोजना काहीच नाही. तुम्ही त्यांच्याकडे तुमची नुकसान भरपाई मिळेल या संदर्भात बोललात? बोललो पण नाही, काय धावतीच भेट घेतली, कोणाचं ऐकायला तयार नाही, तर काय करणार. आपलं नाव सर? निलेश मेस्त.